विनंती करतो की नगरसेवक आपण यायच्या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. सन्माननीय अतिथी बाबाजी पाटील नगरसेवक यांचं सहर्ष स्वागत. तसेच सन्माननीय अतिथी शिवाजी पाटील यांचंही इथं आगमन होत आहे. त्यांचं शिवाजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय, आपलं स्वागत केलं जात आहे. जय वाघेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+ संघाकडनं या आयोजित स्पर्धेत तर सामन्याला सुरुवात होते. दोन धावा मैदानामध्ये मात्र घेतल्या जातात. अतिशय रंगतदार सामना एका बाजूला आपण पाहणार आहोत. या सामन्यामध्ये संदप क्रिकेट संघ 12वा खेळाडू, संदप क्रिकेट संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. खिडकाली आणि संदप अशी ही लढत आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला गोलंदाज कोण आहे, संतोष. तर इथे मात्र फलंदाज बाद होतोय. एक मोठा हादरा बसतोय डीजे मास्टर आपल्याला संदीप. तर मैदानामध्ये नवीन फलंदाज जातोय. आपण पाहतोय विनोद फलंदाजी करण्यासाठी. चार षटकांचा सामना, फक्त वेळेला महत्त्व द्या, थोडंसं फास्ट घ्या सामन्याला, उशीर अजिबात करू नये, कारण अंधार मैदानामध्ये यायच्या आधी आपण सामने संपवायचे आहेत. तर गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू सरळ सीमारेषेकडे वेगाने जातोय. चेंडू आहा म्हणता आर पार सीमा पार, डाबरलाल दंतमंजन चौकार. तर सन्मान्य मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे. श्री बाबाजी बालाराम पाटील नगरसेवक ठाणे महानगरपालिका यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. बालारामजी साहेब म्हात्रे यांच्या शुभ हस्ते देसाई गायवचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या हस्ते सन्माननीय अतिथी बाबाजी बालाराम पाटील नगरसेवक ठाणे महानगरपालिका यांचं स्वागत केलं जात आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल जय वाघेश्वर क्रिकेट संघाकडनं त्यांचं मी स्वागत करतो. त्यानंतर सन्माननीय अतिथी शिवाजी शांताराम म्हात्रे थोर समाजसेवक देसाई यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी बारक्या पाटील यांना विनंती करतो. आपल्या शुभहस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रत्येक मान्यवरांचं इथं स्वागत केलं जात आहे, कारण मान्यवीराविना कुठल्याही स्पर्धा नसतात, कुठलाही कार्यक्रम नसतं. अशा प्रकारे सर्व मान्यवरांचं इथे उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा जय वाघेश्वर क्रिकेट संघाकडं देसाई या संघाकडनं हार्दिक स्वागत करतो. सामन्याकडे घेऊन जातोय. सामना चालू आहे दुसऱ्या फेरीतला, दुसरा सामना. पहिला सामना कंबालपाडा संघाने जिंकला आणि चेंडू आर पार सीमा पार, डाबर चौन पाच चौकार. तर संदप संघाने मात्र उचली घेतली. 14 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लावले आहेत. मधुकर एका बाजूने दोन चौकारांची आतषबाजी करत या सामन्याला सुरुवात केली. सचिन बाद झाल्यानंतर विनोद आणि मधुकर ही जोडी मैदानामध्ये जमले. एकूण धावसंख्येचा जर विचार केला, पहिल्या षटकाचा खेळ संपेपर्यंत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा केल्या त्या 14 धावा. अतिशय देखणं असं आयोजन जय वाघेश्वर क्रिकेट संघ 40+ आयोजन आहे. आपण पाहतोय आज ग्रामीणचे 12 संघ आणि उद्या ओपनचे 8 लॉट्स इथे खेळणार आहेत. अतिशय प्रेक्षणीय अशा लढती होणार आहेत. आपण या मैदानावरती उद्या पाहणार आहेत अमर 11 नारिवली आणि यशवंत डोंबिवली. त्यानंतर दुसरी लढत ऋषी 11 काटई आणि शुभम 11 खिडकाली.
तिसरी लढत श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे त्यानंतर मास्टर सापाले पालघर या दोन्ही दोन्ही संघादरम्यान, चौथी लढत क्लासिक स्पोर्ट्स कल्याण आणि राहुल इलेवन चंद्रा परेल अशा लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या मोठा लॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळणार आहे, आज ग्रामीणचे संघ आणि उद्या ओपनचे संघ. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज देसाई यांकडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवरती, वय वर्ष 40 झाल्यानंतरही खेळाडूंची सद्भावना इथं कमी होत नाहीये. यावेळेस मात्र आल्या आल्या पायचीच्या रूपाने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला तो प्रल्हाद ने, डीजे मास्तर. स्वर्गीय जितेश ठाकूर यांच्या स्मरणार्थ प्रल्हाद साडी 2000 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे की विकेट हॅट्रिकसाठी धन्यवाद. तर आपण मैदानाकडे जाऊया. मैदानामध्ये आपण पाहिले असेल पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आल्या आल्या प्रल्हाद या गोलंदाजांनी. मी म्हटलं की 40 वर्ष संपल्यानंतरही खेळण्याची सद्भावना, खेळण्याचा प्रेम, खेळावरचं असलेलं प्रेम इथे या खेळाडूने दाखवून दिलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन होत असतं, परंतु 40+ सर्वात मोठं आयोजन आपण यावर्षीचं जर पाहिलं तर हे पहिलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीधर जी पवार खिडकाली यांच्याकडूनही हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे, परंतु इथे मात्र एक धाव मात्र फलंदाजाने मिळवली. या एकेरी धाबेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती संदर्भ 11 क्रिकेट संघाची 15 धावा खिडकाली संघाबरोबर केल्या असताना. दुसरा सामना आहे दुसऱ्या फेरीतला. पहिला सामना खंबालपाडा संघाने निलजे संघाबरोबर जिंकला आणि दुसरी लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. पारितोषिकांची खैरात इथे लावली जात आहे. यावेळेचा चेंडू टॅप केलाय, चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्राला चेंडू अडवला जातोय. एक धाव मात्र पूर्ण केले जाते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न खराब, फेकी खराब, क्षेत्ररक्षण आणि यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. या दुहेरी धाव्याने एकूण धावसंख्या धावपलकावरती लागले ती 17 धावा. 17 धावा संदर्भ 11 क्रिकेट संघ अतिशय सुंदर कामगिरी करताना दिसतोय. तर एका बाजूला आपण पाहतो गोलंदाजी करणारा खिडकाली संघ, दापडे संघाचा संघ नाही या. आपण हा चेंडू हवेमध्ये मारलाय, पायचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि घेता घेता जेल सुटलाय. तेले गेले आणि तुप गेले. 2 धावा मात्र फलंदाजांना मिळाल्या आणि या 2 धावांनीशी एकूण धावसंख्या 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या त्या संदप 11 क्रिकेट संघाच्या. संदप बनाम खिडकाली अशी ही लढत दुसऱ्या फेरीची दुसरी लढत. पहिली लढत निलजे संघाबरोबर खंबालपाडा संघाने जिंकली. यावेळेचा चेंडू सुंदर पद्धतीने टॅप केलाय चेंडूला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं. 2 धावा त्यांनी यशस्वी काढल्या, परंतु 2 धावा वाचवण्यामध्ये क्षेत्ररक्षणाचं जे भार आहे ते अतिशय सुरेख आपण पाहिले असेल. या 2 धावांनीशी एकूण धावसंख्या धावपलकावरती लागल्या त्या 21. 21 धावा, 4 षटकांचा हा सामना आहे. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. खिडकाली बनाम संदप. हा चेंडू चकवा देणारा चेंडू, निर्धाव चेंडू ते सांगता झाले. 21 धावा धावपलकावरती आतापर्यंत लागल्यात त्या संदप संघाच्या खिडकाली संघाबरोबर खेळताना. यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नक्कीच आपण पाहतोय की ही 4 षटकं संपल्यानंतर नक्कीच सन्माननीय अतिथी नगरसेवक साहेबांचं इथं आपल्याला 2 शब्द ऐकायला मिळणार आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय बाबाजी बालाराम पाटील आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. ही स्पर्धा जय वागेश्वरी क्रिकेट संघ देसाई 40+ हे आयोजन आणि या आयोजनामध्ये आज 12 संघ ग्रामीण संघ आणि उद्या ओपनचे 8 लॉट्स इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. असं घंटानाद आयोजन
आज आणि उद्या रविवार आणि सोमवार अशा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लाख लाख धन्यवाद देतो आयोजक गुरुनाथ शेठ चाऊ म्हात्रे आणि संपूर्ण त्यांची टीम, श्री अर्जुनभाई पाटील अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट 40+ असोसिएशन ओमसाई एंटरप्राइजेस काटेगाव, त्यानंतर श्री विनोद शेठ रतन पाटील अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन उद्योगपती काटेगाव, या सर्व मिळून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं असेल. अतिशय देखणं असं आयोजन सकाळपासून, सकाळी 9:30 वाजल्यापासून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि देखणं असं आयोजन करण्यात आलेलं आहे. गोलंदाज तयार आहे आणि फलंदाजही तयार आहे. दोन षटकांचा जर विचार केला, एक बॉल बाकी आहे. उत्तम गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पायचे सीमारेषेकडे चेंडू अडवला जात आहे. दोन धावा मात्र इथे पूर्ण केल्या जातात आणि या दोन धावांनीशी एकूण धावसंख्येचा विचार केला 23 धावा धावपलकावरती. आमचे साथी स्कोरर भावेश, शार्दूल आणि भावेश मागासपासून आपण पाहतोय स्कोरिंगचं काम पाहतात चाणाक्ष नजरेने. यावेळेचा चेंडू काही पे निघाय काही पे निशाणा अशा प्रकारचा चेंडू मारण्याचा प्रयत्न चालला होता, परंतु प्रयत्न चुकीचा ठरणार. चेंडू निर्धाव गेलाय, कुठल्याही प्रकारचे धाव मात्र संदर्भ संघाला मिळत नाहीये. सामना मैदानामध्ये खिडकाली बनाम संदप अशी ही. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा चकवा देणारा चेंडू, गराडा देणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. धावपलकावरती धावा काही मात्र वाढत नाहीये. धावपलकावरती धावा आहेत त्या 23 धावा. संतोषने गोलंदाजी केली, प्रल्हादने केली, त्यानंतर उत्तमने केली. या वेळेचा चेंडू चुकीचा प्रयत्न ठरलाय चेंडू मारण्याचा. एक धाव मात्र मिळते एकेरी धावेने. एकूण धावसंख्या 24 धावा धावपलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ते गोलंदाज उत्तमच्या मार्फत, उत्तम ज्या प्रकारची उत्तम गोलंदाजी करत होता, एक धाव मात्र तिथे चुरटी रूपाने घेतली जाते. गोलंदाज उत्तमचा हा चेंडू उत्तम रीतीने टोलवला. चेंडू सरळ सीमारेषेकडे, सुंदर क्षेत्ररक्षण. पहा आपण किती अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या दोन धावा पूर्ण केल्या जातात. या दोन धावांनीशी एकूण धावसंख्या 26 धावा धावपलकावरती. 26 धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटचा एक चेंडू बाकी असणार आहे. हा चेंडू हवेमध्ये भिडकावलाय. क्षेत्ररक्षक दोन चेंडू मागे धावत आहेत. तोपर्यंत फलंदाजाने दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय दमलेले दिसतात आता मात्र खेळाडू. आणि या दोन धावांनीशी एकूण धावसंख्येचा विचार केला 28 धावा धावपलकावरती लागल्या. 3 षटकांचा खेळ संपला. डीजे मास्तर. तर एकूण धावसंख्येचा विचार केला 28 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 1 षटक, 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणि किती धावा धावपलकावरती लावतात संदप संघ खिडकाली संघाबरोबर खेळत असताना ते पाहायचंय. यानंतर अजून एक सामना दापोडे आणि वाडेगर. दापोडे आणि वाडेगर सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला सामना दुसऱ्या फेरीतला खंबालपाडा संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्याची लढत मैदानामध्ये संदप आणि खिडकाली आणि यानंतर दापोडे आणि वाडेघर अशी एक. नक्कीच ह्या 4 षटकं संपल्यानंतर मैदानामध्ये सन्माननीय अतिथी श्री बाबाजी बालाराम पाटील नगरसेवक ठाणे महानगरपालिका. यावेळचा चेंडू आणि फलंदाज बाद. फोर्टी प्लसच्या या आयोजनामध्ये 4 छान लावले. या सर्व खेळाडूंनी वेळेवर येऊन या कार्यक्रमाची, या क्रीडा शौकीनांची शोभा वाढवली. खऱ्या अर्थाने सर्व ज्यांनी इथे भाग घेतला होता या टुर्नामेंटमध्ये, त्या सर्वांनी मात्र
चांगल्या प्रकारे कामगिरी केली. यावेळेस मात्र चेंडू सीमारेषेकडे जातोय. चेंडू आर पार सीमा पार हाय वार 5000 सॉलिड चौकार. अरविंद या फलंद मधुकर या फलंदाजाने मात्र चेंडू सरळ सीमा पार झाडला 4 धावांसाठी आणि एकूण धावसंख्या संदप 11 क्रिकेट संघाची 32 धावा धावपळकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे सुखदेव. मी मगाशीच म्हटलं होतं सर्व देवांची नावं सुखदेव प्रल्हाद ज्ञानदेव संतोष उत्तम अशी जनार्दन अशी नावं या मैदानावरती. मात्र चेंडू भिडकवला होता जोराने परंतु क्षेत्ररक्षक तितक्या ताकदीचा आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं डीजे मास्तर. आपल्याला संधी क्या बात आहे डीजे मास्तर. सुंदर सुंदर गीत लावण्याचं काम डीजे मास्तर करत आहे परंतु टाळ्यांच्या गदरात स्वागत केलं जात आहे ते फलंदाज मधुकर याचं कारण सुंदर फलंदाजी त्यांनी या सामन्यामध्ये केली होती. एकूण धावसंख्या आपल्या जागेवर स्थिर आहे 32 या धावसंख्येवरती. नवीन येणारा फलंदाज विलास तर स्ट्राईक इन वरती मात्र फलंदाजी करतोय शशांक. यावेळचा चेंडू शशांकने एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू भिडकवला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मी पाहिलेल्या सकाळपासून संपूर्ण ज्या स्पर्धेमधला हा संपूर्ण स्पर्धेमधला एकमेव असं क्षेत्ररक्षण असेल की या क्षेत्ररक्षणामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण एक चौकार वगळला तर आपण पाहिलं असेल अतिशय देखणं असं क्षेत्ररक्षण या समोर असणाऱ्या खिडकाली संघाने आपल्याला पाहायला मिळालं. तर एकूण धावसंख्येचा विचार केला धावपळकावरती धावा लागल्या 34 धावा. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटसा येत नाही आहे चकवा खालाय फलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता होते कुठल्याही प्रकारचे धाव मिळत नाही आहे ती संदप संघाला. शेवटचा एक चेंडू बाकी आहेत किती धावा बनवतात कारण आता संध्याकाळचा टायमिंग असल्या कारणाने जास्त धावा धावपळकावरती येत नाही आहेत परंतु इथे कसरत करावी लागणार आहे आता गोलंदाजा आणि फलंदाजांना. त्या प्रकारची कसरत मैदानामध्ये चालू आहे. यावेळचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटसा आला नाही तरी एक धाव पूर्ण केले जात आहे. इथे थोडंसं नाव खराब करतो क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स आणि दोन धावा मिळवल्या जातात. दोन धावाने शे एकूण धावसंख्या धावपळकावरती लागल्या त्या 36 धावा म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 36 धावा 37 धावांची गरज असणार आहे. परंतु सन्माननीय अतिथी श्री बाबाजी बालाराम पाटील नगरसेवक ठाणे महानगरपालिका आणि मी त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो की दोन शब्द या स्पर्धेबद्दल या कार्यक्रमाबद्दल त्यांनी सांगावेत. नमस्कार. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+ चे आयोजक श्री गुणशेठ म्हात्रे आणि त्यांच्या टीमने हे आयोजन केलेले उत्कृष्ट आयोजन कारण छोट्या मॅचची सांगता नेहमी किंवा सुरुवात सर्वच ठिकाणी केली जातं पण तो 40+ म्हणजे जे पूर्वी क्रिकेट खेळलेले आहेत आणि त्यांना आयोजन आपण आमंत्रण करून क्रिकेट सामने खेळवले जातात एक चांगलं उत्कृष्ट आयोजन या सर्व टीमने केलेले आहे. गुरुनाथ म्हात्रे आणि त्यांच्या टीमनं मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून मला वाटतं उद्या सांगता होणार आहे आणि उद्या फायनल आहे उद्या पण आम्ही येण्याची कोशिश करणार आहे आणि नक्कीच आम्ही शुभेच्छा देऊन मी माझं दोन शब्द संपवतो. बंधूनो उद्या आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देसाई तलेपाडा येथे स्मशानभूमीचं नूतनीकरणाचा समारंभ होणार आहे. आपल्या ग्रामस्थांनी तिथे उपस्थित राहावं. पुनश्च आपल्या या क्रिकेट संघाला मी शुभेच्छा देतो आणि या क्रिकेट मैदानाला ठाणे महानगरपालिकेने 1,25,00,000 निधी मंजूर केलेला आहे. या वर्षामध्ये या पूर्ण कंपाऊंडचं काम होईल आणि जसं जसं
पुढे सुद्धा वाढत राहून चांगल्या प्रकारे इथे मिनी स्टेडियम बनवण्यात येईल, कारण इथल्या ग्रामस्थांची आणि इथल्या परिसरातील सर्व नागरिकांची आणि खेळाडूंची खूप मोठी वर्षापासून मागणी होती. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपण क्रीडांगण म्हणून आपण संबोधतात, किती कैक वर्षापासून आपल्या ग्रामस्थांनी आपल्या पूर्वजांनी हे ग्राउंड सांभाळलेलं आहे आणि आता त्याला नक्कीच आपण वलन देण्याचा कार्यक्रम करणार आहोत. महापालिकेने यावर्षी 25 कोटी निधी दिलेला आहे आणि यावर्षी या कामाला सुरुवात होईल आणि पुढे पुढे सुद्धा चांगला निधी देऊन एक चांगला या भागासाठी आणि खेळाडूंसाठी चांगलं स्टेडियम आपण बनवणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच धन्यवाद साहेब, साहेबांचा आभार व्यक्त करतो, कारण अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला आणि आपलं मनोगत व्यक्त केलं. ते आमचे मान्यवर बाबाजी बाळाराम पाटील नगरसेवक. वळव्या सामन्याकडे विद्यमान सामना आपण पाहतो. खिडकाळी विपक्ष संदप असा हा सामना. 36 धावा कुठल्या संदप संघानं 4 षटकांमध्ये आणि 37 धावांचं एक मापक लक्ष ठेवलंय ते खिडकाळी संघासमोर. तर बघा, मी एक विनंती करतोय, जे दापोडेचे खेळाडू आहेत त्यांना जरा विनंती असेल थोडस बाजूला वा. मामा मामा एक विनंती असेल, तुम्ही स्टेजच्या बाजूला वा जरा. मामा दोन्ही संघाला विनंती असेल, तुमची काही चर्चा असेल, काय तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील तर जरा व्यासपीठाच्या बाजूला जा, हरकत नाहीये, राग मानू नका. पहिल्या सत्रामध्ये खिडकाळी संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे आणि संदप संघासारख्या एक मजबूत संघाला फक्त 36 धावांवर रोखून ठेवलंय. 24 चेंडूंमध्ये फक्त 36 धावा आपण पाहतो धाव फलकावर आणि 37 धावांचं एक चांगलं मापक लक्ष ठेवलंय ते मात्र खिडकाळी संदप संघाने. सलामीची जोडी आपण पाहतोय, सुखदेव आणि संतोषी सलामीची जोडी. तर गोलंदाज सज्ज होत आहे, संघनायक स्वतः संदप संघाचे विनोद. तो 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. खिडकाळी संघाला सलामीची जोडी आपण पाहतो, सुखदेव आणि संतोष. तर गोलंदाज सज्ज होत आहे, पॉवर प्लेचा पहिला षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज विनोद पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. सुरुवात चांगली होते गोलंदाज विनोदच्या माध्यमातून. जर चांगली सुरुवात झाली तर शेवट चांगला होईल, मात्र सुरुवात खराब झाली तर शेवट खराब होईल. ती दक्षता हा गोलंदाज येणारे 5 चेंडू घेईल का ते पाहावं लागेल. विनोद राईट आम ओवर द विकेट. मिस्टामिक शॉट बघूया, झेल होतो का पाहायचंय. चांगला प्रयत्न केला होता मात्र झेल सुटतोय आणि तिथं झेलाचं रूपांतर, सुटलेल्या झेलाचं रूपांतर एका धावेत होतंय. तर बिनबाद एक अशी सुरुवात आपण पाहतोय ती खिडकाळी संघाची. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी करून दुसऱ्या सत्रामध्ये हा खिडकाळी संघ 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. तर बिनबाद एक अशी धावसंख्या आपण पाहतोय ती खिडकाळी संघाची. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. फलंदाज संतोष, विनोद राईट आर्म ओव्हर द विकेट. दिशा भरकडतोय आमचे पंच रमेश कोटकर यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा केला जातोय. अगोदर धाव फलकावर धावा कमी आहेत संदप संघाच्या आणि तिथे या धावांचं डिफेन्स करतोय संदप संघ. क्षेत्ररक्षण करत असताना, गोलंदाजी करत असताना विनोद मिस्टामिक शॉट बघूया. एस्ट्रेक्षक चेंडूच्या खाली येतात, पहिला धक्का बसतोय, तो फलंदाज बाद होत आहे. संतोष बॅक टू पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. डीजे प्रशांतच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत ऐकतोत आणि GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक चांगलं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. तर एक बाद एक स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सुखदेव. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रल्हाद पवार विनोद. गती परिवर्तन, चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, फक्त एक धाव येते धाव फलकावर. अतिशय चांगली गोलंदाजी, 37 धावांचं डिफेन्स करतोय संदप संघ दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना. आणि या धावांचा डिफेन्स जर करायचा असेल संदप संघाला तर प्रत्येक गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमी धावसंख्येचा डिफेन्स करतोय खिडकाळी संघ, मात्र इथे खिडकाळी संघाला सावध राहावं लागेल कारण संदप संघाची गोलंदाजी अतिशय चांगली आहे. प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देऊन धाव फल खालता ठेवला, एखादा मोठा चौकार षटकार जर ठोकला तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये असेल तो खिडकाळी संघ. विनोद
मोठा फटका मात्र मिस्टामिक शॉट बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. चांगला प्रयत्न केला होता नक्कीच. बघा या वयात सुद्धा चांगला प्रयत्न दिसतोय तो संदर्भ संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र जीवदान लाभतंय ते फलंदाजाला आणि दोन धावा येत आहेत धावफलकावर. एकूण धावा आपण पाहतोय धावफलकावर पाच. चोवीस चेंडूंमध्ये सदतीस धावांची गरज असेल ती खेळगाळी संघाला आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धाव फलक आपण पाहतो धाव फलकावर पाच धावा. एक गड्याच्या मोबदल्यात पाच धावा आपण पाहतो धाव फलकावर. बाद झालेला फलंदाज असेल संतोष तर सुखदेव आणि प्रल्हाद पवार ही जोडी. विनोद पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र बघूया शशांक चेंडू खाली येतात. शशांकडनं सहसा चूक होत नाहीये आणि दुसरा मोठा धक्का बसतोय तो खिडकाळी संघाला. डीजे धन्यवाद डीजे. डीजे फक्त जरा लक्ष ठेवा. आम्ही तुम्हाला सूचना केली की जरूर वाजवा कारण डीजे नसेल तर स्पर्धेला मजा नसते आणि डीजे प्रशांतच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण चांगलं संगीत ऐकतोय. तर षटक समाप्त होतोय पहिलं आणि एकूण धावा आपण धावफलकावर पाहतोय त्या फक्त आणि फक्त पाच. जी गोलंदाजी किडकाळी संघाच्या गोलंदाजांनी केली होती तशीच गोलंदाजी मात्र दुसऱ्या सत्रामध्ये संदर्भ संघाच्या माध्यमातून होतोय कारण सदतीस धावांचा डिफेन्स हा संदर्भ संघ गोलंदाजी करत असताना करतोय आणि त्या सदतीस धावांचा डिफेन्स हा संदर्भ संघ करेल का ते येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये उर्वरित 3 षटकांमध्ये त्याचं उत्तर मिळेल. मात्र इथं गोलंदाज आपण पाहतोय दुसरा गोलंदाज सर्वात अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय पाटील इलेव्हन संदर्भ संघाचा गिरीश. ज्या गिरीशनं मागच्या वर्षी संदर्भ संघाच्या वतीनं जी स्पर्धा ठेवली होती तिथे एक सामना आपण आम्ही पाहिला होता मोठा गाव विपक्ष संदर्भ आणि याच गोलंदाजानं निलेश म्हात्रेसारख्या फलंदाजाला मात्र पूर्णपणे त्या मैदानावर शांत ठेवलं होतं. एकही चौकार मारून दिला नव्हता एकही षटकार मारून दिला नव्हता आणि त्या सामन्यानंतर या गोलंदाजाचं कौतुक केलं होतं तर निलेश म्हात्रेसारख्या मोठ्या फलंदाजानं. तर षटक समाप्त होतोय पहिलं धावा येत आहेत धावपालकर पाच आणि गडी बाद झाले ते दोन. स्ट्रायकंडला आपण पाहतोय फलंदाज विजय. जास्त उशीर करू नका. बघा पंचांना सूचना असेल बळीराम आणि रमेश कोटकर यांना सूचना असेल संदर्भ संघाला सूचना करा विनंती करा की जास्त उशीर करू नका. गोलंदाज सज्ज होत आहेत गिरीश षडक मार्गस्थ दुसरं स्ट्रायकंडला फलंदाज विजय. पहिला चेंडू चांगला चेंडू मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण होतंय पण मात्र क्षेत्ररक्षण नक्की चेंडू अडवला जातोय अन्यथा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. चांगलं क्षेत्ररक्षण थोड्या चुका जरूर होत आहेत मात्र त्या चुका दुरुस्त होत आहेत संदर्भ संघाच्या माध्यमातून. धावा आपण पाहतो धाव फलकावर सहा. पहिल्या चेंडूवर एक धाव एकवटली जाते ते विजयाच्या माध्यमातून सदतीस धावांच्या लक्षाचा पाठलाग करतो हा खिडकाळी संघ आणि त्याला चोख प्रत्युत्तर गोलंदाजीच्या माध्यमातून देतोय तो पाटील इलेव्हन संदर्भ संघ. दोन बाद सात दोन बाद सहा. समोर खेळताय चांगला फटका आपण पाहतोय तो विजयच्या बॅट मधनं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ते पुन्हा एकदा शशांकच्या माध्यमातून. फक्त एक धाव येते धाव फलकावर धाव संख्या पोहोचते ती सात वर. आपल्या सहकार्याने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विनोदनं गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज गिरीशच्या माध्यमातून दिसतोय. दोन बाद सातची अवस्था आपण पाहतो तर खिडकाळी संघाची चांगली कामगिरी करतोय तो संदर्भ संघ गोलंदाजीच्या माध्यमातून. मिस्टामिक शॉट बघूया चेंडू नो मॅच लँडमध्ये पडतोय दुसरा धावचा प्रयत्न होईल का होतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव येते धाव फलकावर धाव संख्या पोहोचते ती नऊ वर. इथून मात्र हे दोन फलंदाज एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देताना दिसत आहेत कारण प्रयत्न करावे लागतील कारण हा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा असेल. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीत प्रवेश करेल. संदर्भ की खिडकाळी खिडकाळी की संदर्भ पुन्हा एकदा गिरीश. अतिशय चांगली गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आत येतो निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी एका बाजूला आपण पाहिलं होतं तर पहिल्या षटकामध्ये विनोदनं फक्त पाच धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रयत्न करतायत ते गिरीश पाटील. चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडूची समाप्ती होते धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर नऊ.
मिस्टामिंग शॉट बघूया, झेल होतं का पायच्या रेस्टरक्षक चेंडूच्या खाली, तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे डीजे. पहिल्या सत्रामध्ये खिडकाळी संघाच्या गोलंदाजांना उत्तर देता आलं नव्हतं, खिडकाळी संघाच्या फलंदाजा संदप संघाच्या फलंदाजांना उत्तर द्यायला आलं नव्हतं ते खिडकाळी संघाच्या गोलंदाजांना, मात्र इथं दुसऱ्या सत्रामध्ये विपरीत घडतंय. संदप संघाच्या गोलंदाजांना मात्र इथं व्यवस्थित उत्तर देता येत नाही ते खिडकाळी संघाच्या फलंदाजांना. चांगली गोलंदाजी, एक चेंडू शिल्लक, अतिशय चांगला फटका, मात्र चेंडू नो मॅचमध्ये पडतोय. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. चौथा मोठा धक्का बसतोय तो खिडकाळी संघाला डीजे. बघा सामना कुठे होता खिडकाळी संघासाठी, 24 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज होती, मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विरोधनं फक्त 5 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये गिरीशनं अतिशय चांगली गोलंदाजी केली, फक्त 4 धावा खर्च केल्या. तर गोलंदाजी विश्लेषण आपण पाहतोय. माफ करा, 5 धावा खर्च केल्या तर एकूण समीकरण असेल ते खिडकाळी संघासाठी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज. इथं सामन्यामध्ये कमबॅक करून दिले त्या संदप संघाच्या 2 गोलंदाजांनी, विनोद आणि गिरीशनं चांगली गोलंदाजी केली, प्रत्येकी 5-5 धावा खर्च केल्या 2 गोलंदाजांनी आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये 2 षटकांमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज विलास, ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. निर्धा एक धाव येते धाव फलकावर, माफ करा डॉट ना, धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 11 वर धावसंख्या पोहोचते या षटकामध्ये. बघूया शशांक कशी गोलंदाजी करेल, बघूया शशांक एक अतिशय चांगला गोलंदाज, राईट अ मोर विकेट, चांगला फटका आपण पाहतोय मात्र सीमारेषेवर तितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, बॅकिंग मात्र होते, मात्र इथं काही चुका होत आहेत त्या संदप संघाकडनं. एक एक चूक तुम्हाला महागात पडू शकते कारण संघर्ष करतोय तो खिडकाळी संघ आणि इथं जर काही चुका केल्या तर सामना पुन्हा एकदा तुमच्या हातातनं निसटू शकतो. मात्र संदप संघाच्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. खिडकाळी संघाच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तशीच गोलंदाजी ही संदप संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र इथं संघर्ष करतायत ते दोन्ही संघ, विजयाचं स्वप्न पाहतायत ते दोन्ही संघ. बघूया कोणत्या संघाचं स्वप्न साकार होईल या सामन्यामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज फॉलोथ्रूमध्ये चेंडू झेल घेईल का आणि इथं मोठा धक्का बसतोय. पुन्हा एकदा फलंदाज बाद होत आहेत ते सुखदेव. सदतीस धावांचं डिफेन्स करतो हा संदप संघ. पुन्हा एकदा शशांक,
एसट्या उद्वास्त्या लागोपाड दुसरा धक्का दिले गोलंदाज शशांकनं आणि बघा सामन्यामध्ये 37 धावांचा डिफेन्स कशा रीतीने करावा त्याचं उत्तम उदाहरण हा संदर्भ संघ आपल्या गोलंदाजीचं जोरावर दाखवून देतोय. संघ अडचणीत होता तो संदर्भ संघ, कारण 24 चेंडूंमध्ये खिडकाळी संघाला जिंकण्यासाठी गरज होती 37 धावांची आणि त्या 37 धावांचं रक्षण करतोय हा संदर्भ संघ. अतिशय चांगली गोलंदाजी, जी गोलंदाजी खिडकाळी संघाच्या गोलंदाजाने केली होती त्यापेक्षा चांगली गोलंदाजी या संदर्भ संघाचे गोलंदाज करतायत, कारण सामना कवी धाव संख्येचा आपण पाहतोय. 24 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज होती खिडकाळी संघाला, असं वाटलं नव्हतं की खिडकाळी संघ अडचणीत येईल, मात्र इथं अडचणीत आणण्याचं काम केलं तर विनोद, गिरीश आणि शशांक या तीन गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी, मात्र दुसऱ्या सत्रामध्ये कामगिरी खराब होते ती खिडकाळी संघाची फलंदाजी करत असताना. जे कमावलं होतं गोलंदाजांनी ते मात्र इथं गमावताना दिसतोय तो खिडकाळी संघ. एखादा मोठा फटका या षटकामध्ये खिडकाळी संघाच्या या फलंदाजांना मारावाच लागेल, मोठा फटका मारला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल हा खिडकाळी संघ. शशांक राटम ओवर द विकेट, उलटा चेंडू ऑन साइडला खेळताय, चांगला फटका आपण पाहतोय, थोडीशी मिसफील्ड जरूर होते मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत डीजे. धन्यवाद डीजे. तर वाडेकर संघ आणि दापड संघाला विनंती असेल या नाणेफेकीसाठी, यापुढील सामना असेल तो दापड विपक्ष वाडेकर. कमी धावसंख्येचा सामना कशा रीतीने जिंकावा, त्या सामन्यामध्ये कशा रीतीने कमबॅक करावं ते दाखवून दिलंय ते पाटील इलेव्हन संदर्भ संघानं. दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत, खिडकाळी संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती मात्र दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाज खिडकाळी संघाचे खराब कामगिरी करताय, तर विजयाचं स्वप्न पाहतोय हा संदर्भ संघ. तर आदरणीय बाळाराम मामा म्हात्रे यांच्या शुभहस्ते नाणेफेक केली जाते, अतिशय चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी केली आहे बघा संदर्भ संघाच्या प्रत्येक गोलंदाजांनी. जर विचार केला तर या षटकामध्ये शशांकनं फक्त 3 धावा खर्च केल्या, अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये विनोदने 5 धावा खर्च केल्या, गिरीशनं दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये शशांकनं फक्त 3 धावा खर्च केल्या. कमी धावसंख्येचा सामना कसा रंगवावा, कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये आपल्या संघाने कशी कामगिरी करावी त्याचं उत्तम उदाहरण या पाटील इलेव्हन संदर्भ संघाने दाखवून दिलंय. खिडकाळी संघाच्या गोलंदाजांनी जे कमावलं होतं तिथे इथे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाज खराब कामगिरी करतायत. हा सामना फक्त 37 धावांचा होता मात्र तो सामना इथं फार मोठा करून ठेवला तो गोलंदाजांनी. दापड संघ नाणेफेक जिंकतोय आणि लवकरात खेळायचंय, जास्त उशीर करू नका. सहा चेंडूने 23 धावांचं समीकरण, या तीन षटकांचा जर विचार केला तर फक्त 13 धावा खर्च केल्या या गोलंदाजांनी आणि एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर 14 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 23 धावांची. अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज विलाच्या माध्यमातून कमी धावसंख्येचा सामना कसा जिंकावा, कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये कसं कमबॅक करावं. मोठा फटका ऑन साइडला खेळतायत मात्र तिथं नशिबाची साथ लाभते ती संदर्भ संघाला, अन्यथा नक्कीच चौकार गेला असता. मात्र 2 धावा एकवटल्या जातात, धावसंख्या पोहोचते ती 16 जे कमावलं होतं गोलंदाजांनी ते मात्र गमावताना दिसतायत ते फलंदाज ते खिडकाळी संघाचे. पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता इथं मात्र पंचांनाही वाईटचा इशारा केला जातो पंचांच्या माध्यमातून, अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती 17. ऑन साइडला मोठा फटका, बघूया झेल होतं का पाहायचंय. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, तिसरी धाव येते का धावफलकावर, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि आता मात्र फलंदाज नक्कीच धावचीत असेल आणि फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय.
म्हणजे जे किटकाळी संघाच्या गोलंदाजांनी कमावलं होतं ते मात्र इथं गमावताना दिसतंय. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाज कामगिरी खराब होते. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी, फक्त 36 धावांवर रोखून ठेवलं त्या संदर्भ सारख्या मातबर संघाला, मात्र इथं खराब फलंदाजी आपण पाहतोय ती किटकाळी संघाची. 37 धावांचा डिफेन्स, 37 धावांचं रक्षण कसं करावं ते दाखवून दिलंय ते पाटील इलेव्हन संदर्भ संघानं. अतिशय चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये विलास अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. ऑन साइडला मोठा फटका बघूया, चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर फरार, 4 धावा डीजे. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. इथे मात्र गोलंदाजाने जर काही चुका केल्या तरच हा सामना संदर्भ संघ गमावू शकतो. मात्र इथं गोलंदाज चुका करेल का गोलंदाज शेवटच्या षटक हाताळताना विलास, तर बघूया. दोन चेंडू आणि 15 धावांची गरज, इथे फक्त चेंडू टाकायचा तो खेळपट्टीवर गोलंदाजाला. मात्र गोलंदाजाने जर काही चुका केल्या तर मात्र हा सामना गमावू शकतो संदर्भ संघ. विलास मिस्टामिंग शॉट बघूया, अष्टरक्षक जेल सुटतोय. एक धाव येते धाव फलकावर, फक्त औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. एक चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयाचं स्वप्न पाहिलं होतं संदर्भ संघाने, ते स्वप्न पूर्ण होताना दिसतंय या सामन्यामध्ये. पहिल्या सत्रामध्ये खराब कामगिरी, मात्र त्या चुका दुरुस्त केल्या दुसऱ्या सत्रामध्ये संदर्भ संघानं. रिवर्सचा वापर, मात्र हा सामना बघा कशी गोलंदाजी केली प्रत्येक गोलंदाजानं आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकलाय तो संदर्भ संघानं. चला वाडेकर संघाला विनंती असेल ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर यापुढील सामना आपण पाहणार आहोत तो दापोडी विपक्ष वाडेकर. तर पहिल्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक रायगडचा एक बुलंद आवाज गोरक्षनाथ पवार यांना.